नमस्कार, मी माया मायाज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी शेवयाचा उपमा कसा करायचा ते बघणार आहोत। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। आता कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे। तूप मेल्ट झालेलं आहे। आता आपण यामध्ये एक वाटी शेवया या तुपावरती परतून घ्यायची आहे। अगदी मीडियम फ्लेमवरती खमंग असं आपण या शेवया परतून घ्यायच्या आहेत। थोड्याशा लालसर होईपर्यंत आता आपण ह्या शेवया परतून घेऊया। तुम्ही बघू शकता हळूहळू या शेवयांचा रंग चेंज व्हायला लागलेला आहे। तर इथे आपल्या शेवया छान अशा परतून तयार झालेल्या आहेत। आता आपण काढून घेऊया। डिशमध्ये काढून घेतलेलं आहे। आता पुन्हा त्याच आपल्याला कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे। तूप मेल्ट झालेलं आहे। आता यामध्ये एक चमचा जिरं आणि मोहरी घालायचं आहे। जिरं मोहरी तडतडलं पाव चमचा हिंग घालायचं आहे। कढीपत्ता घालायचा आहे। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत। शेंगदाणे घालायचे थोडेसे। आणि आता हे शेंगदाणे आपल्याला या तुपामध्ये छान अशा परतून घ्यायचे आहेत, म्हणजे जरा कुरकुरीत करून घ्यायचे आहेत। आता हे शेंगदाणेसुद्धा आपले इथे छान कुरकुरीत झालेले आहेत। आता अर्धा चमचा हळद घालायची आहे। त्यानंतर एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे। मटार घालायचे आहेत आपल्या आवडीनुसार। आणि पुन्हा हे एकत्र करायचं आहे, परतून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडेसे आपल्याला बारीक कट करून घेतलेले गाजर घालायचे आहेत। आणि हे गाजरसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे। आवडीप्रमाणे तुम्ही यामध्ये मकासुद्धा घालू शकता। तर इथे माझ्याकडे मका उपलब्ध होता म्हणून मका घातला। साईडला मी दीड वाटी पाणी गरम करून घेतलेलं आहे। ते पाणी आता आपल्याला यामध्ये ओतायचं आहे। पाणी गरम घातल्यामुळे छान अशी उकळी येते पटकन। आणि आता आपण या उकळी आलेल्या पाण्यामध्ये शेवया ओतून घेतलेल्या आहेत। आणि आता आपण झाकून ठेवायचं आहे। इथे आपलं पाणी पूर्णपणे आटलेलं आहे आणि शेवया रेडी झालेल्या आहेत। आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची। मस्त असा आपला गरमागरम उपमा तयार आहे। आता यावरून आपण थोडीशी कोथिंबिरी घालूया। आणि इथे परफेक्ट असा आपला शेवयाचा उपमा तयार आहे। तुम्ही बघू शकता डिश किती सुंदर दिसत आहे। आणि हा उपमा तुम्ही मुलांना शाळेच्या डब्यातसुद्धा देऊ शकता। अगदी चविष्ट असा हा शेवयाचा उपमा होतो। रोज रोज कांदेपोहे खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।